नमस्कार, मी अतुल, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने किट, मास्क आणि सॅनिटायझर आहे. आपण मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आहोत आणि आता मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आपण हे किट्स जे आहेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बनवलेलं आहे सॅनिटायझर आणि मास्कचं, ते किट आता आपण पोलिसांना देतो आहे. युवासेनेचे विस्तारक आहेत नितीन लांडगे, त्यानंतर विनीत जी आहेत त्यांच्यातर्फे आपण त्यांच्यातर्फे आता हे जे आहेत ते आपण वाटप या पोलीस स्टेशनमध्ये करतो आहे. स्टाफला सोशल डिस्टन्सिंग पण पाळलं जातो आहे, सॅनिटायझर पण. तर आपण बघतो आहे सॅनिटायझर दिल्यानंतर प्रत्येकाला हे जे किट देण्यात येते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने हे सर्व जे किट्स आहेत ते किट्स बनवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये मास्क आहेत आणि सॅनिटायझर आहेत. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आपण आहोत आणि मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आपण बघताय की पहिल्यांदा सॅनिटायझर आणि त्यानंतर सॅनिटायझर लावण्यात येते आणि त्यानंतर हे जे किट्स आहेत त्याचं वाटप करण्यात येते. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे आता श्रीनगर असेल, त्यानंतर नौपाडा, राबोडी, ठाणे नगर पोलीस स्टेशन, या सर्व पोलीस स्टेशन्समध्ये हे सर्व जे मास्क आणि सॅनिटायझरचं जे किट बनवण्यात आलेलं आहे ते जे किट आहे देण्यात येते. एकनाथ शिंदे यांच्या वतीने हे सर्व किट्स बनवण्यात आलेले आहे, ज्यामध्ये आपण बघतो की मास्क आणि सॅनिटायझर त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर या किटवर कोरोना व्हायरसपासून घ्यायची काळजी आणि कोरोना व्हायरसची लक्षणं लिहिण्यात आलेली आहे. आणि या सर्वांना म्हणजे ठाण्यातील जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये हे किट्स देण्यात येतो आहे. नितीन लांडगे माझ्यासोबत आहे, मी त्यांच्याशी बोलणार. नितीनजी, एकनाथ शिंदे पालकमंत्री जे आहेत, नगरविकास मंत्री जे आहेत, त्यांच्या वतीने हे सर्व किट्सचं जे आहे ते वाटप करण्यात येत आहे. आता मानपाडा पोलीस स्टेशनला दिलेले आहेत, तर काय सांगायला होतं? नाही, सर्वप्रथम मी पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की ज्या प्रकारचं शौर्य त्यांनी आज भारतामध्ये दाखवलेलं आहे, आज ज्या प्रकारचं वातावरण सर्व समाजामध्ये पसरलेलं आहे, पण ज्या निडरतेने आज मुंबई पोलीस असेल किंवा ठाणे पोलीस असेल रस्त्यावर जाऊन प्रत्येकाशी संबंध साधतायत की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग ठेवा, कम्प्लीट लॉकडाऊन आहे, आणि ज्या प्रकारची सहकार्य पोलिसांची फॅमिलीसुद्धा देते, मी त्या पोलिसांबरोबरच पोलिसांच्या संपूर्ण कुटुंबासुद्धा ऋणी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण एक डिसिस इन्फेक्टंट आणि मास्कचं किट आपण प्रत्येक पोलिसांना दिलेलं आहे. वेळोवेळी आम्हाला जेव्हा नाक्यानाक्यांवर पण जे पोलीस दिसत आहेत, पोलीस बांधव जे बसलेले आहेत, जे बॅरिकेटिंग लावून सगळ्यांना गायडन्स करत आहेत, त्यांच्यासाठी पण आम्ही जिथे दिसतील तिथे त्यांना हे किट देतो आहे, जेणेकरून स्वतःचीसुद्धा काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांची फॅमिली आज सुरक्षित असा महसूस करेल, त्यासाठी शिंदेसाहेबांनी हे किट बनवलं होतं. त्याचं डिस्ट्रीब्युशन आज सकाळपासूनच शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत. तुम्ही इथे बघताय की पालकमंत्री, नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी जे किट्स बनवलेले आहेत त्याचं वाटप सुरू आहे प्रत्येक पोलीस स्टेशन. त्यानंतर सफाई कर्मचारी असतील जे 24 तास कार्यरत आहेत अशा सर्वांना हे या किट्सचं वाटप करण्यात येत आहे. आणि ही सर्व जबाबदारी आहे ती आता ठाण्यातल्या शिवसैनिकांवर, युवा सैनिकांवर देण्यात आलेली आहे, आणि त्याच माध्यमातून या सर्व किट्सचं वाटप सुरू आहे. ठाणे लाईव्हचे सर्व अपडेट्स मिळण्यासाठी आज ठाणे लाईव्हला फॉलो करायला सुरुवात करा. धन्यवाद.